मराठा समाज को ओबीसी से आरक्षण मिली। नाना पटोले के इस बयान के बाद कुणबी समाज द्वारा इस वक्तव्य के विरोध में आमरण अनशन का इशारा दिया गया, जिसके विरोध में प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कुणबी समाज से संयम रखने का आह्वान किया है। साथ ही साथ भाजपा पर आरोप लगाते हुए कहा कि भाजपा के समन्वयक द्वारा बोला जा रहा है कि संविधान बाबा साहेब ने नहीं लिखा है, जिसके चलते कई मुद्दे भड़कने की संभावना है। समाज जरा संयम रखे। आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे काँग्रेसकडून की ओबीसीच्या आगेमध्ये सरकारने जाऊन मराठा आरक्षणाच्या बाबतची भूमिका भाजपने सत्तेत येण्यासाठी मांडलेली होती 10% आरक्षणाची, त्या पद्धतीनं ते सरकारने करावं। तर सरकार गोलगोल गोलगोल फिरवत असेल, इथं इथं पाणी करत असेल, तो सरकारचा प्रश्न आहे। माझं सगळ्या समाज बांधवांना आव्हान आहे काँग्रेस पक्षाच्या वतीनं की सरकारला नियमाप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी करता येत नाही, कारण की व्यक्तीच्या कोणत्या जातीचा आहे हे ठरवण्याचं काम त्याला सगळ्या कागदपत्रासहित करावं लागतं। असं कुठलं उठलं आणि कोणी काही केलं असं करता येत नाही। जातीमध्ये समावेश करायची एक प्रक्रिया आहे, तो कुठल्या जातीत जन्मान झालेला याचं पूर्ण कागदपत्र आपल्याजवळ होतं, त्याच्यामुळे सरकारची एक बाब आहे। आणि म्हणून कुठल्याही समाज बांधवांनी जास्त अग्रेसिव्ह होण्याचं कारण नाही। सरकारने खोटे आश्वासन त्या समाजाला दिले होते, स्वतः घंटा खोदला होता, त्या घंट्यात हे सरकारच पडणार आहे, हे भाजपच पडणार आहे। त्याच्यामुळे आमचं आव्हान आहे की असं कुठलंही विचलित होण्याचं कारण नाही। सरकार पुढे करते काय त्याला एवढंच बघू ना, करू द्या त्यांना इथं काय करताय। त्याच्यामुळे आम्हाला काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे। आणि आम्ही सांगितलेलं आहे की प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका ही आमच्या संविधानामध्ये दिलेली आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं संविधान हे आहे आणि तेच सांगतात आहे। आता भाजपवाले सांगतात की बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानच नाही लिहिलं, त्यांचा आर्थिक सल्लागार सांगतोय। त्यामुळे खूप सारे प्रश्न पुढे अजून निर्माण होणार आहे, म्हणून संयमतेचा इशारा आम्ही सगळ्यांना देऊ, कारण की ही वेळ भडकवण्याची सत्ता पक्षाकडून चाललेली आहे। आणि म्हणून सगळ्यांनी शांततेनं आम्ही आहो ना, असं कसं कोणी काही सगळं घटनाबाह्य सगळं करून दिलं।